नमस्कार, मी मीना, मीनानंद किचनमध्ये आपल्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण रवा आणि बेसन पिठापासून जाळीदार असा ढोकळा बनवणार आहोत. अगदी कमी वेळेत हा ढोकळा तयार होतो. शिवाय जी लोक बेसन पीठ जास्त खात नाहीत, तर त्यांनी बेसन पीठ व रवा यापासून अशा प्रकारे ढोकळा नक्कीच बनवून बघा. यात बेसन पीठ आपण कमी प्रमाणात वापरणार आहोत. तुम्हाला मी हा जाळीदार ढोकळा कसा बनवला हे पाहायचं असेल तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा, आणि आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. ढोकळा बनवण्यासाठी इथे मी 1 कप रवा घेतला आहे. बारीक रवा इथे मी घेतला आहे. त्यामध्ये आपण 1/2 कप बेसन पीठ घेणार आहोत. सुरुवातीला आपण रवा आणि बेसन पीठ व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत व बेसन पीठामध्ये गुठळ्या असतील त्या आपल्याला विस्करच्या सहाय्याने मोडून घ्यायचे आहेत. आता यामध्ये आपण चवीपुरतं मीठ टाकून घेतलं आहे. 1/2 चमचा मी इथे साखर घेतली आहे. थोडी हळद घेतली आहे. मिरची आणि अद्रक याची पेस्ट 1 चमचा घेतलं आहे. व 1 कप आपल्याला यामध्ये दही घ्यायचं आहे. दही आपल्याला थोडं आंबट घ्यायचं आहे. आता हे सर्व साहित्य आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. यामध्ये आपण साखर अगदी 1/2 चमचा टाकली आहे, कारण आपण दही आंबट घेतलं आहे त्याची चव बॅलन्स करायला आपण इथे थोडी साखर वापरलेली आहे. व्यवस्थित आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे. यामध्ये आपल्याला गुठळ्या बिलकुल राहायला नकोत. आता आपण ह्या मिश्रणामध्ये थोडं थोडं पाणी टाकून घेणार आहोत. पाणी टाकण्याच्या आधी आपल्याला सर्व एकजीव करून घ्यायचं आहे. इथे 1 कप मी पाणी घेतलं आहे, मात्र सगळं पाणी आपल्याला एकत्र न टाकता थोडं थोडं त्यामध्ये टाकून व्यवस्थित कालवून घ्यायचं आहे. जसं पाणी लागेल तसं आपण यामध्ये टाकणार आहोत. सर्व गुठळे आपण व्यवस्थित मोडून घेतले आहेत. याला छान आपल्याला फेटून घ्यायचं आहे. 2 ते 3 मिनटं अगदी व्यवस्थित याला फेटून घेतलं आहे. जसजसं आपण याला फेटू तसतसं आपलं मिश्रण थोडं हलकं होत जाईल. आता या ढोकळ्याच्या पिठामध्ये आपण 2 चमचे तेल टाकून घेणार आहोत. तेल टाकल्यामुळे आपला ढोकळा आतून छान नरम होईल, मुलायम लागेल खायला. तेलही आपण व्यवस्थित एकदा बॅटरमध्ये मिक्स करून घेणार आहोत. सध्या आपण यामध्ये इतकंच पाणी टाकलं आहे. त्यानंतर आपण 15 ते 20 मिनटं रवा फुलायला बाजूला ठेवणार आहोत. त्यानंतर पाणी लागेल तसं आपण यामध्ये पुन्हा वापरणार आहोत. 15-20 मिनटांनी आपण बघूयात रवा छान फुललेला आहे व आपलं ढोकळ्याचं जे बॅटर आहे ते घट्ट झालेलं आहे. यामध्ये पुन्हा आपण पाणी टाकून व्यवस्थित याला कालवून घेणार आहोत. सुरुवातीलाच आपण जर जास्त पाणी टाकलं तर मग आपल्याला रवा फुलायचा अंदाज येत नाही, त्यामुळे अशा प्रकारे थोड्या पाण्यात मिक्स करून आपल्याला रवा 15 ते 20 मिनटं फुलायला ठेवायचा आहे. आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये उरलेलं पाणी टाकून घ्यायचं आहे. ढोकळ्याचे बॅटर मला अजून जरा घट्ट वाटतं आहे, त्यामुळे यामध्ये मी अजून थोडं पाणी टाकून घेते आहे. अशा प्रकारे जसं लागेल तसं आपल्याला यामध्ये पाणी टाकायचं आहे. इथे मी 1 कप दही व 1/2 कपपेक्षा थोडं जास्त पाणी इथे मला लागलेलं आहे. आपल्या रव्याला किती पाणी लागतं त्या अंदाजाने आपण इथे पाणी टाकायचं आहे. आपल्याला आता हवं तसं बॅटर तयार झालेलं आहे. यामध्ये आता आपण 1 चमचा इनो टाकून घेणार आहोत. इनो टाकण्याआधी आपल्याला गॅसवर स्टीमर गरम करायला ठेवायचं आहे. पाणी त्यामध्ये टाकून ते उकळायला ठेवायचं आहे. इनोवर थोडं मी पाणी टाकून घेतलं आहे व त्यानंतर अगदी हलक्या हाताने हे आपल्याला कालवून घ्यायचं आहे. इथे मी लेमन फ्लेवरचा इनो घेतला आहे. तुम्हाला जर ढोकळ्यासाठी इनो वापरायचा नसेल तर तुम्ही यामध्ये खायचा सोडाही वापरू शकतात. ज्या भांड्यामध्ये आपल्याला
ढोकळा शिजायला ठेवायचा आहे, त्यालाही आपण सुरुवातीलाच तेलाने ग्रीस करून घेतला आहे जेणेकरून आपला ढोकळा लागणार नाही। हे सर्व आपण इनो टाकायच्या आधीच लावून घ्यायचं आहे। आता सर्व बॅटर आपण भांड्यामध्ये ओतून घेतला आहे। हा ढोकळा आपण कढईमध्ये शिजायला ठेवणार आहोत, त्यामुळे बाजूला मी कढईमध्ये स्टँड ठेवून त्यामध्ये पाणी उकळायला ठेवलेलं आहे व त्यावर आपल्या ढोकळ्याचं भांडं ठेवून याला आपण झाकून देणार आहोत। बाहेर आपल्याला वाफ निघू द्यायची नाही आहे व 15 मिनटं आपल्याला हा ढोकळा शिजवून घ्यायचा आहे। सुरुवातीला मी गॅस मोठा ठेवला होता व त्यानंतर गॅस मीडियम ठेवून आपण 15 मिनटं ढोकळा शिजवून घेतला आहे। 15 मिनटांनी आपण बघूयात। आपण यामध्ये टूथपिक टाकून बघणार आहोत। टूथपिक अगदी व्यवस्थित क्लीन निघाली आहे किंवा चाकूनही तुम्ही हा ढोकळा पाहू शकतात। इथे आपण ढोकळा काढून घेतला आहे, अगदी व्यवस्थित शिजलेला आहे। 5 मिनटं गार झाल्यावर आपण याला भांड्यामध्ये काढून घेणार आहोत, एका ताटात काढून घेणार आहोत। मात्र लगेचच आपल्याला गरम गरम काढायचा नाही तर 5 मिनटं जरा त्याला गार होऊ द्यायचं आहे। 5 मिनटांनी आपला ढोकळा आपण काढून घेतला आहे। तुम्ही पाहू शकतात की ढोकळ्याला छान जाळी आलेली आहे, अगदी मस्त फुललाही आहे। आता आपण ढोकळा दुसऱ्या प्लेटमध्ये काढून याचे तुकडे करून घेणार आहोत। तुम्ही पाहू शकतात की अगदी सॉफ्ट असा हा ढोकळा तयार झालेला आहे। जाळीही छान पडलेली आहे ढोकळ्याला। अगदी 14 ते 15 मिनटात हा ढोकळा व्यवस्थित शिजतो। मस्त याचे आपण तुकडे करून घेऊ व याला आपल्याला तडका द्यायचा आहे। तुम्हाला जर आवडत असेल तर ढोकळा लावताना तुम्ही वरतून थोडे लाल तिखटही टाकू शकतात। आपले ढोकळ्याचे तुकडे कट करून झाले आहेत। इथे मी 3 चमचे तेल गरम करायला ठेवलं आहे, त्यामध्ये 1 चमचा मोहरी टाकली आहे, चिमूटभर हिंग टाकलेला आहे, 3 हिरव्या मिरच्या लांब कापून घेतलेल्या आहेत। इथे 1 चमचा पांढरे तीळ मी टाकून घेते आहे। गॅस बंद करून दिलेला आहे कारण तेल आपलं व्यवस्थित गरम झालेलं आहे। 7 ते 8 कढीपत्त्याची पानं टाकून घेतलेली आहे आपल्या ढोकळ्यावर टाकण्यासाठी। तडका तयार झालेला आहे। आता आपण वरतून हा तडका टाकून घेणार आहोत। तीळ टाकल्यामुळे ढोकळा दिसायला तर छान दिसतोच पण छान त्याची खमंग अशी चव येते। तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही ह्या तडक्यामध्ये थोडे जिरेही वापरू शकतात। आपला तडका आता टाकून झाला आहे। सगळ्यात शेवटी आपल्याला यावर कोथिंबीर टाकून घ्यायची आहे। आपण बघूया ढोकळा आपला कसा झाला आहे ते। ढोकळ्याला छान सर्वीकडनं व्यवस्थित जाळी पडलेली आहे, अगदी सॉफ्ट असा ढोकळा तयार झालेला आहे। तुम्ही ज्यावेळेस ढोकळा बनवाल तो तुम्ही खोलगट भांड्यात बनवा, म्हणजे अगदी बाहेर मिळतो तसा ढोकळा तुम्हाला मिळेल। अगदी मस्त असे ढोकळे तयार झालेले आहेत। कुणी म्हणणारही नाही की आपण हे रव्यापासून बनवले आहेत। तुम्हीही अशा प्रकारे रवा आणि बेसन पिठाचे ढोकळे नक्कीच करून बघा, खूप मस्त होतात। चवीला तर छान आहेतच शिवाय अधिक पौष्टिकही आहेत। तुम्हाला जर हे रवा ढोकळा आवडले असतील आणि अशाच नवनवीन रेसिपीज जर तुम्हाला पाहायच्या असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्र आणि फॅमिलीसोबत चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।